शेतकरी बांधवांनो नमस्कार मी मनोहर सर सर्वप्रथम आपल्या मनोहर सर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण आज अठरा एप्रिल अठरा एप्रिलच्या दिवशी कापसाची काय स्थिती यावर तर आपण माहिती सांगणारच आहे त्याचबरोबर आज तुम्हाला एक अजून एक चांगली एक गोष्ट सांगतो की गुजरात येथे कापसाला मागणी वाढलेली आहे आणि त्यामुळे त्याचा ते परिणाम शंभर टक्के थोडासा कापूस भाववाढीवरती होणार आहे तर याबाबतसुद्धा अपडेट आपण देणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सगळ्याला सांगतो की कापूस सीझन बऱ्यापैकी आता पण आलेला आहे म्हणून इथून पुढं माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज कांद्याची मा सर्व माहिती आपल्याला मिळेल कांद्याचे बाजारभाव पण मिळेल आणि इतर पिकांचे पण बाजारभाव मिळेल त्यामुळे सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर आणि बाकी पिकाचे बाजारभावाचा विचार केला तर सध्या ज्वारी अठराशे रुपयापासून तर एकवीसशे पन्नासपर्यंत चालू आहे गहू एकवीसशे पन्नासपासून तर पंचवीसशे पन्नासपर्यंत चालू आहे तूर सात हजार नऊशेपासून तर आठ हजार तीनशे सत्तर चालू आहे मूग सहा हजार सातशेपासून तर सात हजार पाचशे रुपयापर्यंत चालू आहे त्याच्यानंतर उडीद सहा हजार रुपयापासून तर सहा हजार सातशे रुपयापर्यंत चालू आहे चना चार हजार चारशे पासून चार हजार सहाशे पंच्याहत्तर चालू आहे सोयाबीन चार हजार आठशे पासून पाच हजार छत्तीस चालू आहे तर कापसाचा जर विचार केला तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी जास्तीत जास्त दर आठ हजार पंचावन्न चालू आहे काही पावत्याचा विचार केला तर सिंधू सेलू या ठिकाणची पावती पा आठ हजार पन्नासची पावती त्यानंतर पहा आठ हजार पंच्याऐंशी रुपयाची पावती त्यानंतर अकोला अकोट या ठिकाणची पहिली पा, पावती पहा सात हजार सातशे दुसरी पावती पहा आठ हजार एकशे पंचवीस आहे त्याच्यानंतर पुढची पावती आपल्याकडे आठ हजार एकशे पंचावन्न रुपयाची त्यानंतर पुढची पावती बा की आ, जी अकोट अकोल्याची जाय आठ हजार तीनशे पासष्ट रुपयाची आहे त्यानंतर पुढील पावती बघा आठ हजार पाचशे पंचेचाळीस रुपयाची आहे त्यानंतर पुढील पावती बघा आठ हजार पाचशे पंच्याण्णव रुपयाची पुढील पावती बघा आठ हजार पाचशे नव्वद रुपयाची आहे त्यानंतर पुढील पावती बघा आठ हजार सहाशे रुपयाची आणि तारीख पण बघा कालची सतरा आहे आणि इथं पावती बघा आठ हजार सहाशे पंचेचाळीस रुपयाची त्यानंतर इथं बघा आठ हजार सहाशे साठ रुपयाची आहे त्यानंतर पुढची पावती तुम्हीच बघा सात हजार सातशे रुपयाची त्यानंतर पुढची पावती बघा या ठिकाणी आठ हजार सातशे रुपयाची म्हणजे कमीत कमी भाव कमी सात हजार सातशेपासून तर आठ हजार सातशे चालू आहे दुपरून अजून व्हिडिओ कळेल दुपारूनचे भाव जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा